भारतात शेतकऱ्यांचं भवितव्य कृषी मंत्र्यांपेक्षा वाणिज्य मंत्र्यांच्या निर्णयावर जास्त हेलकावेकात असतं, कारण पिकांची काढणी झाल्यानंतर ऐन मोक्याच्या क्षणी निर्यात बंदीचे फतवे काढले जातात, त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जातो। आयात निर्यातीचे निर्णय वाणिज्य मंत्रालयाकडून घेतले जातात, अर्थात सामूहिक जबाबदारीचे तत्व असले तरीही केंद्र सरकारच्या निर्णय प्रक्रियेमध्ये कृषी मंत्र्यांपेक्षा वाणिज्य मंत्र्यांचं मत हे जास्त निर्णायक ठरतं, त्यामुळे शेतकऱ्यांची ताटात माती घालवणारे निर्णय हे घेतले जात असताना कृषी मंत्री डोळ्यावर कातड ओढून मूकदर्शक बनून राहतात, कारण केंद्र सरकारचा दृष्टिकोनच मुळात शेतकरी हिताला तिलांजली देऊन महागाईची लढाई जिंकण्याचा आवडण्याचा असतो। हे सगळं मी का सांगते ते तुम्हाला पुढे कळणारच आहे, पण विषयात पुढे जाण्याआधी त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि केलं असेल तर बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आता येऊयात मुद्द्याकडे। गहू निर्यातीवर बंदी घालण्याच्या धक्कादायक निर्णयानंतर सरकारची वक्रदृष्टी आता तांदळाकडे वळल्याचं दिसतंय। सरकार गव्हापाठोपाठ तांदूळ निर्यातीवर बंदी घालणार असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये झळकल्यानंतर सरकारी गोटातून लगोलग त्याचा इन्कार करण्यात आला। देशात तांदळाचा पुरेसा साठा असून तुटवड्याची स्थिती नाही आहे, तसंच खासगी बाजारात दर हमी भावपेक्षा खालीच असल्यामुळे तांदळाच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा कोणताही विचार नाही, असा खुलासा सरकारी गोटातून करण्यात आला। पण सरकारच्या शब्दांवर विश्वास ठेवावा अशी परिस्थिती सध्या नाही आहे, कारण गव्हाच्या बाबतीतही देशांतर्गत पुरवठ्याची स्थिती समाधानकारक असल्यामुळे निर्यातीवर बंधनं घालण्याचा विचार नाही, असं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि त्यांच्या खात्यातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वारंवार सांगितलं होतं। पण प्रत्यक्षात मात्र अचानक रातोरात गहू निर्यात बंदीचा सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला। महागाई कमी करण्याचं कारण दाखवत अतार्किक निर्णय घेण्याचा सपाटा सरकारनं लावलाय। तसं पाहिलं तर देशांतर्गत गरज आणि निर्यातीसाठीची मागणी पूर्ण करण्यासाठी तांदळाचा पुरेसा साठा हा देशात उपलब्ध आहे। एखाद्या शेतमालाची निर्यात वाढली की त्याचे दर वाढून शेतकऱ्यांना फायदा होतो, पण तांदूळ उत्पादक शेतकरी याला अपवाद आहेत। 2021-22 मध्ये तांदळाची निर्यात 178 लाख टनांवरून विक्रमी 212 लाख टनांवर पोहोचूनही देशांतर्गत बाजारात मात्र तांदळाचे दर उतरणीला लागले, कारण देशात तांदळाचा प्रचंड साठा असून सरकारी खरेदी वाढतीच आहे। गेल्या काही वर्षांपासून अतिरिक्त तांदळाचं काय करायचं या समस्येनं सरकारची डोकेदुखी वाढवली आहे। देशात तांदळाचा गरजेपेक्षा जास्त साठा आहे। भारतीय अन्न महामंडळाला जवळपास 136 लाख टन तांदळाचा साठा करण्याचं उद्दिष्ट असताना प्रत्यक्षात मात्र महामंडळाकडे जवळपास 662 लाख टन तांदूळ आहे। अशा परिस्थितीत तांदूळ निर्यात बंदीचा विचार हा वेळाचार ठरणार आहे। भारतासारख्या देशामध्ये शहरी गरीब आणि ग्रामीण गरीब म्हणजे शेतकरी यांची संख्या ही प्रचंड आहे, आणि दोन्ही ठिकाणची ही गरीब जनताच निवडणुकीचे निकाल निश्चित करत असतात, त्यामुळे कोणत्याही सरकारला अन्नधान्याच्या किमती जास्त वाढू देणं परवडत नाही, आणि त्याचवेळी शेतकऱ्यांच्या उत्पन्नात खूप कपात होऊ देणंही धोक्याचं ठरतं। शिवाय शेतीवर अवलंबून असलेली लोकसंख्या ही 50% घरात असल्यानं तिची क्रयशक्ती घसरली तर देशाचं एकूण अर्थकारण मंदावतं, त्यामुळे महागाई दर नियंत्रित करणं हे सरकारसाठी तारेवरची कसरत ठरते। ती करताना ग्राहक आणि शेतकरी या दोन्ही घटकांचा साकल्यानं विचार करणं गरजेचं ठरतं, पण मोदी सरकारनं हा तोलच बिघडवून टाकलाय। दूरदृष्टीचा अभाव, अर्थनीतीचा बोजवारा, निवडणुकीजीवी प्राधान्यक्रम आणि उथळ घोषणाबाजीचा सोस याचे हे परिणाम आहेत, त्यात शेतकऱ्यांची परवड होती। आपल्याला हा व्हिडिओ उपयोगाचा वाटला असेल तर एक लाईक करूच शकता, आणि असे विषय ऐकायला आवडणार असेल तर कमेंटमधून तेही कळवायला विसरू नका। यासोबतच या व्हिडिओमध्ये ते संपवत अधिक अपडेटसाठी नक्की फॉलो करा ॲग्रोवन डिजिटलला।